दिंडोरी तालुक्यातील माजी सैनिकांच्या त्याचबरोबर परिवारांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात माजी सैनिक कुटुंबियांना पेन्शन तसंच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं तक्रारीचं निवारण करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विलास देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमुख प्रबंधक वेलमुरगन जी कोनार यांचीही उपस्थिती होती. भारत खांदवे यांनी प्रास्ताविक तर अनिल कुमार परदेशी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या संघटनेचा मुख्य उद्देश माजी सैनिकांचं कल्याणकारी कार्य करणे आहे. त्यासाठी म्हणून ही संस्था बरेच वर्षापासून कार्यरत आहे आणि ह्याचे जे पदाधिकारी श्री फुलचंद पाटील, श्री विजय पवार हे अतिशय मेहनत घेऊन सैनिकांच्या हेल्थबद्दल, सैनिकांच्या पेन्शनबद्दल किंवा सैनिकांचे कोणतेही प्रॉब्लेम असले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतात. तालुक्यासाठी आम्ही घरकुल योजनेसाठी, माजी सैनिकांच्या घरकुल योजनेसाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर शासनाकडे पाठपुरावा करून त्यांना जमीन देणे किंवा लोन, गव्हर्नमेंटचं लोन उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे घरपट्टी माफी असो किंवा इतरही काही ज्या समस्या असतील ज्या की शासनापर्यंत पोहोचवायच्या असो त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचू.